माझ्या मिसेसने एफडी केलेलं आहे. आता मला डोळ्याचं ऑपरेशन आहे, पण मला एवढा त्रास आहे डोळ्याला, पण मला ते ऑपरेशनसाठी माझ्याकडे पैसे नाही आहे आणि हेच लोक देत नाही. 1,000, 2,000 आणि 3,000 असे. कर्णाला बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संचालक मंडळाने केलेल्या बेकायदेशीर व अनागोंदी कारभारामुळे या बँकेत तब्बल 1,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे कर्णाला बँकेचे ठेवीदार आणि खातेदार त्रस्त झाले आहेत. गेली अनेक महिने बँकेतून पैसे मिळत नसल्याने खातेदार आता आक्रमक झाले असल्याचे गेल्या काही दिवसात दिसून आले. कर्णाला बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांचा या घोटाळ्यात संबंध असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. दोनच दिवसापूर्वी विवेक पाटील यांना खारघर मधील बँकेच्या ठेवीदार आणि खातेदारांनी ठिय्या आंदोलन करत चांगलाच घाम फोडला. त्यावेळी विवेक पाटलांनी 2 दिवसात तुमचे पैसे परत देतो असे आश्वासन देऊन आपली सुटका करून घेतली खरी, पण शनिवारी खातेदार आणि ठेवीदारांचा भ्रमनिराश झाल्याने त्यांनी आपला मोर्चा बँकेच्या दिशेने वळवला. बँकेच्या हातात झालेल्या ठेवीदारांनी आपल्या व्यथा मीडिया समोर मांडल्या आणि भयानक वास्तव समोर आले. आपणच पहा काय म्हणतात खातेदारक कर्णाला बँकेबद्दल. आता मला डोळ्याचं ऑपरेशन आहे, पण मला एवढा त्रास आहे डोळ्याला, पण मला ते ऑपरेशनसाठी माझ्याकडे पैसे नाही आहे आणि हेच लोक देत नाही. 1,000, 2,000 आणि 3,000 असे. प्रत्येक वेळी आम्ही करण्यामध्ये जायचो तर आम्हाला फक्त एकच कारण द्यायचं की आज नाही 4 दिवसांनी तुम्हाला पैसे मिळतील असे वारंवार आम्हाला सांगत होते. आम्ही त्या आशेने प्रत्येक ज्या तारखेला बोलले त्या तारखेला आम्ही जात होतो, परंतु आम्हाला त्या तारखेलाही पुढची तारीख देतो. जसं आपण कोर्टात आपल्या तारखांवर तशाच तारखा विवेक पाटील आम्हाला देत होता. विवेक पाटील कधी आमच्यासमोर आला नाही. आम्ही प्रत्येकाला बँकेत गेलेलो आहोत. माझं नाव गजानन गायकर आहे. माझे या बँकेमध्ये कर्णाला बँकेमध्ये 70 लाख रुपये अजूनपर्यंत मला रुपया दिला नाही. माझं हाडचं ऑपरेशन झालेलं आहे, आता परत हाडचं ऑपरेशन करायचं आहे. ते पण दाखवले रिपोर्ट, तरी मला पैसे देत नाही. उद्या बघतो परवा बघतो असेच करतात. सह्याद्री सोसायटी ही 35 आमच्या सोसायटीच्या 17 वर्ष या बँकेमध्ये खातं आहे आणि ही बँक चांगली चालते ह्या हिशोबाने आम्ही त्या खात्याला अजूनपर्यंत हलवलेलं नाही आणि त्या बँकेची आत्ता एवढी हालत झाली आहे की आम्हाला जो मेंटेनला पैसा पाहिजे तो मेंटेनला पैसा नाही आणि आपसामध्ये भांडणं चालू झाली. या बँकेत पैसे ठेवला तर कशासाठी? मग आता आम्ही ह्या बँकेमध्ये जे पैसे ठेवलं हा काम तर काय गुन्हा आहे? आम्ही जे पैसे ह्या सहकारी बँकेमध्ये ठेवले पैसे हा सहकारी खातं काय असं गुन्हा करून करतं, मग आम्ही काय करायचं? आम्ही अजिंक्य तारा सोसायटी राहतो. 2009 पासून आमचं इथं खातं आहे. खात्यात आमचं 23,46,000 रुपये पैसे आहे. 21,46,000 पैसे आणि 2008 ऑगस्ट 8 पासून एक पैसा आम्हाला भेटलेला नाही. फक्त सोसायटीचा कारभार सांभाळतात. आलं तर मग आज या उद्या या आज या उद्या पैसे काय मिळत नाही आपल्याला. ध्रुव सकाराम डोळस. माझे 12 लाख FD आहे. माझ्या मुलीच लग्नासाठी मी RTGS केलं, लग्न पत्रिका लावून ते म्हणजे प्रायोरिटी होऊ देतो म्हणून. मी बऱ्याच वेळा पात्र साहेबांना भेटलो, ऑफिसमध्ये भेटलो, विनंती केली, हो म्हणले, पण अजून काही दिलं नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.